नमस्कार लक्ष्मीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की ओबीसी वटहुकुमाची वट राहणार आहे का, टिकणार आहे का. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा एकदा पटकन आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आहेत. आपल्या सोबत ज्यांच्या याचिकेमुळे ओबीसी आरक्षणाचं सगळं रामायण महाभारत सुरू आहे ते याचिकाकर्ता विकास गवळी आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक या नात्यानं आबासाहेब पाटील आहेत. आणि दोन राजकीय प्रतिनिधी आहेत, भवियाच्या कडून प्रतिनिधित्व करतायत प्रवक्त्या विद्याताई चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. मुद्द्याला पुढे नेत असताना या भागाची सुरुवात आहे ती, जर समजा जनगणना न करता वटहुकूम काढला जाणार आणि तो टिकणार नाही अशा स्वरूपाचं इथल्या उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मत आहे, तर मग विकास गवळी हा वटहुकूम किंवा या वटहुकुमाचं गाजर कोण का दाखवतंय, यातून भुजबळांना काय हवंय, यातून वडेट्टीवारांना काय हवंय, यातून धनंजय मुंडेंना काय हवंय आणि यातून जितेंद्र आव्हाडांना काय हवंय आणि सगळ्यात शेवटी यातून शरद पवारांना काय हवंय. सर्वप्रथम प्रसाद जी, मी या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. विद्याताईं सोबत आपली ही दुसरी चर्चा आहे. बिलकुल. विद्याताईंनी जर मनावर घेतलं तर हा प्रश्न सुटू शकतो. ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न सुटू शकतो आणि मराठा नाही. विद्याताई आपण मनावर घ्यावं अशी त्यांची विनंती आहे. एकदा काय मनावर घ्यायचं ते ऐकूया. विकासजी पटकन. विद्याताई ह्या पहिल्या फळीतल्या नेत्या आहेत आणि पवार साहेबांनी आज एखादा विषय जर करायचा 100% करू शकतात. पवार साहेबांना या राज्यामध्ये क्रॉस करणारं माझ्या तरी नजरेमध्ये कोणी नाही. पवार साहेबांनी देश होईल त्यांना आम्ही अनेक निवेदन दिलेले आहेत. आमच्या जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी सुद्धा निवेदन दिलेत की स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करा, त्यानंतर या स्वतंत्र समर्पित आयोगाकडनं इम्पेरिकल डेटा गोळा करून ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवा. आणि हे जर प्रमाण ठरलं तर उद्या आपल्याला सर्वोच्च न्यायालयाला असो का केंद्र सरकारला असो मागणी करता येऊ शकते की एससी एसटी आणि ओबीसी ही तीन मिळून लोकसंख्या जवळपास 75-80% जाते. बर, मग मला विकास गवळी याच तुमच्या तर्काचा धागा पकडून एकदा सिद्धार्थ शिरोळेंना बोलतं करायचं आहे. सिद्धार्थ शिरोळे, कधी ओबीसी आरक्षणाची चर्चा झाली? मंडल कमिशन, मंडल आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली की राष्ट्रवादी सांगते कुणी केलं, पवार साहेबांच्या धोरणामुळे झालं. मग आता सिद्धार्थ शिरोळे आपण आधी, त्यानंतर विद्याताई, दोघांनी उत्तर द्यायचे आहेत. आता ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्याच्यासाठी शरद पवारांची भूमिका तुम्हाला स्पष्ट सक्रिय वाटतेय का? त्यांच्याकडून जे वक्तव्य होत आहे ते सातत्यानं ओबीसींचं आरक्षण टिकलं पाहिजे असं आहे, पण कृती वेगळी आहे. मला असं वाटतं की आपण साधं खूप त्याच्यात डिटेल जाण्यापेक्षा आपण टाइम बाउंड प्रोग्राम इम्पेरिकल डेटा आपण कधीपर्यंत तयार करणार एवढं जरी राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीने आपल्याला सांगितलं तर त्याचं कुठं समाधान लागेल. उगाच इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपल्याला ट्रिपल टेस्ट, आपल्याला सुप्रीम कोर्टाची ट्रिपल टेस्ट पास करायची आहे. त्याच दृष्टिकोनाने आपल्याला काय सांगितलं की इम्पेरिकल डेटा आपण कधीपर्यंत गोळा करून देऊ शकतो ह्याचं जरी एक उत्तर जरी आम्ही देऊ शकले तर असं वाटतं की त्याच्या पलीकडे मला त्यांना काही विचारायची आवश्यकता. बिलकुल, आपण अगदी थेट आणि मुद्द्याचा प्रश्न विचारलाय. विद्याताई चव्हाण, उक्ती आणि कृतीमध्ये अंतर असू नये. पवार साहेबांना ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर आपण न्यायालयानं दिलेल्या तीनही आदेशांना अंमलात आणण्यासाठी किती दिवस घ्याल? मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की पवार साहेबांची उक्ती आणि कृती काय, त्यांना जे करायचे त्यांनी आतापर्यंत 50 वर्षात करून दाखवलेलं आहे. ते बोलतात कमी पण करून दाखवतात. आणि आता आरक्षणाचं तुम्हाला कुठलंही आरक्षण ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण असो याची मर्यादा वाढवण्याचं काम हे मोदी सरकार 330 सीट जे सभागृहात संसदेत बसलेले त्यांनी ही मर्यादा हटवायची. मुद्दा नाही, त्यांनी 50%ची मर्यादा वाढवो न वाढवो तो वेगळा मुद्दा झाला, त्याच्यावर एकदा चर्चा झाली. आता काय आहे, तुम्ही न्यायालयाची ट्रिपल टेस्ट अर्थात त्रिस्तरीय चाचणी कधी पास होणार आहात? न्यायालयाचे 3 प्रश्न आहेत. मला स्पष्ट सांगायचं आहे की न्यायालयाच्या दुष्टचक्रामध्ये आपण पडू नये. आपल्या हो दुष्टचक्रच म्हणेन मी त्याला, कारण ते चक्र विवाद गेल्यानंतर त्याच्यातनं बाहेर येता येत नाही.
न्यायालय 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 पेक्षा आपल्या ज्या लोकशाहीचे जे महत्वाचे स्तंभ आहेत त्यात संसद हे सगळ्यात उच्च आहे आणि संसदेला कायदे करण्याचं मर्यादा उठवण्याचे अधिकार आहेत आणि उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जो प्रश्न अनेक वेळा त्यांनी टोलवून लावलेला आहे तो जर आपल्याला सोडवायचा असेल म्हणजे सरकार मेजॉरिटी मध्ये आहे त्यांनी आपल्या या वक्तव्यातून ओबीसी समाजाला जाणारा संकेत असा स्पष्ट आहे की आपल्याला ट्रिपल टेस्ट करायची नाही असा याच्यातून अर्थ निघतो. हरिभाऊ आणि विकास गवळी यावर आधी बोलतील, याला राजकीय चर्चेचं वळण देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांनी सरळ सांगितलं, न्यायालयाच्या दुष्टचक्रात अडकायचं नाही, संसद सर्वोच्च आहे, संसदेत 50% आरक्षण वाढवून टाका मग सगळे प्रश्न सुटले. मुद्दा इथे काय आहे, मग ट्रिपल टेस्टच्या न्यायालयाच्या आदेशाचं काय? हरिभाऊ आधी आपण बोलणार, नंतर विकास गवळी, प्रत्येकी 30 सेकंद. नाही नाही, प्रश्न सोडवायचे असले ना राजकीय चर्चा करण्यापेक्षा आपण ज्या ताईंनी सुचवलं ना, तर न्यायालयाच्या ज्याच्यात जर अडकायचं नसेल तर सगळ्यात आधी लोकसंख्या करणं. मी परत परत सांगतो, मी अनेक वेळा सांगितलं, मी राजेंना सुद्धा कन्व्हिन्स केलं होतं की तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देता येईल आणि राजे सुद्धा कन्व्हिन्स झाले होते, परंतु पुढे कोणी नेतच नाही. आबासाहेबांना किती वेळ सांगितलं मी, मराठा आरक्षण सुटू शकतो आणि हे ओबीसीचं आरक्षण सुटू शकतो. माननीय शरद पवारांना भेटलोय मी अनेकदा, बरोबर आहे, पण आताच्या घडीला ओबीसी आरक्षणापुरता विषय आहे हरिभाऊ, त्यामुळे पटकन मुद्द्यावर यावं. न्यायालयाने सांगितलेल्या 3 स्तरीय चाचण्या पास करण्याऐवजी आपण आरक्षण वाढवून टाकू हेच चांगलं राहील, हा तर्क संकेत काय देतो ओबीसी समाजाला? बिलकुल बिलकुल, आबासाहेब देतो आपल्याला वेळ, आबासाहेब आपल्याला वेळ देतो. आज सगळ्यांनीच मर्यादेमध्ये आपली मतं मांडायची आहेत, हरिभाऊंची वेळ सुरू आहे. हरिभाऊ बोला पटकन. हे बघा, एक कडे तर एम्पिरिकल टेस्ट करून ते माहिती मिळवणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे, त्यांची जबाबदारी आहे, आणि दुसरीकडे 50% मर्यादा वाढवण्यासाठी मी सुद्धा पंतप्रधानाला पत्र लिहिलेलं आहे आणि याच्या बातम्या पण उमटल्या आहेत सगळीकडे. त्यामुळे ज्या ताई सांगतात तेही बरोबर आहे, कारण जोपर्यंत तुम्ही 50% कॅप वाढवणार नाही आणि ती कॅप जर वाढवली तर मराठा समाजासाठी ती कामाला येईल आणि ओबीसी साठी सुद्धा कामाला येईल. बरोबर आहे हरिभाऊ, पण हरिभाऊ हा मुद्दा आत्ता लागू पडतो का? आत्ता 50% वाढवा, लगेच ओबीसींना आरक्षण द्या, इतकं सोपं ते होणार आहे का? हो हो, आज लागू पडतो. आता पुढच्या अधिवेशनामध्ये वाढवावी ना मर्यादा, वाढवायला पाहिजे तुम्ही. नाही, आपण सगळेजण 50% आरक्षणाची मर्यादा ही म्हणजे भेंडी भाकरी समजतोय की काय, की 50% आरक्षणाची मर्यादा वाटेल तेव्हा वाढू शकते? मला बोलू द्या एक मिनिट. जी विकास गवळींना बोलायचं आहे. विकास गवळी आपलं मत मांडा की हे 50% आरक्षणाचं सारखं तुणतुणं लावलं जात आहे, 50% आरक्षणाची मर्यादा न वाढवता हा विषय सुटूच शकणार नाही असं सांगायचा प्रयत्न दिसतोय. प्रसादजी, विषय असा आहे की 50% संदर्भामधला जो निर्णय आहे, आता सुप्रीम कोर्टाला जो ओबीसी आरक्षणाचा निर्णय दिलेला आहे तो 50% वाढीव आरक्षण होतं म्हणून रद्द केलेला आहे, हे तुम्ही मान्य करा. राज्यातल्या जनतेने आणि देशाने मान्य केलं पाहिजे की राज्यामध्ये ओबीसीचं वाढीव आरक्षण केलं गेलेलं आहे हे स्पष्ट या माध्यमातून झालेलं आहे. आणि मी वारंवार तुम्हाला सांगतो की 10% दिलेलं आरक्षण ते 32% पोहोचलं, 50% कॅप वाढवण्याची किंवा वरती जाण्याचा विषय येत नाही की या राज्यामध्ये 50% आतमध्ये मला आरक्षण मिळेल, ओबीसीला आरक्षण मिळेल. आणि मी तुम्हाला आज सांगतो माध्यमातून, आबासाहेब एकच मिनिट, आबासाहेब 50% ओबीसींनाही आरक्षण मिळेल, मराठ्यांनाही आरक्षण मिळेल याच्या संदर्भातली चर्चा तुमच्याशी करतो. एकदा विकास गवळींची संधी जी सुरू होती त्याच्यावर त्यांना पटकन बोलू द्यात. विकास गवळी, ट्रिपल टेस्ट करायची गरज नाही, यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवा, ही भूमिका योग्य आहे का, तर्कसंगत आहे का, कायद्याला धरून आहे का, ते बोला. देतो आपल्याला संधी, एक मिनिट, मी मुद्द्यावरून आपल्यापर्यंत पोहोचतो. मला फक्त एवढंच आपल्याला सुचवायचं आहे की या पद्धतीनं जे आज वाढीव आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय झाला, भविष्यामध्ये जे वाढीव आरक्षण अनुभव दिलेलं आहे शैक्षणिक सुविधामध्ये नोकऱ्यामध्ये, ते सुद्धा आरक्षण
सुप्रीम कोर्टातून रद्द झाल्याशिवाय राहणार नाही हे मी ठाम विश्वासानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून ओबीसी नेत्याला सांगतो. आणि याला जबाबदार फक्त आपले छगन भुजबळ, वडेट्टीवार आणि मुंडे हे ओबीसी नेते म्हणून घेणारे असतील आणि याचा सर्वस्वी या ओबीसी समाजाला घात झाल्याशिवाय राहणार. ठीक आहे आबासाहेब, या भूमिकेबद्दल धन्यवाद. पटकन एकदा विकास गवळी आपण आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा. मी परत प्रश्न विचारतो, 50% मर्यादा वाढवा, ट्रिपल टेस्ट पास करायची गरज नाही, हा मवियाचा ओबीसींचा राजकीय आरक्षण टिकवण्यासाठीचा तर्क योग्य आहे का, कायदेशीर आहे का? अजिबात नाही. सर्वोच्च न्यायालयानं अतिशय स्पष्टपणानं एकदा नाही तीनदा सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही ट्रिपल टेस्ट करणार नाही तोपर्यंत ओबीसींना तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, मग ते 50% वर असो या 50% आतमध्ये असो. बिलकुल. मग आता ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडला की केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये जर ती कॅप 50% वर हटवायची असेल तर ताई मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ठीक आहे एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळेल पण ओबीसीला आरक्षण 50% वर देण्यासाठी आपल्याजवळ आकडेवारी तर लागेल, आकडेवारीच नाही ना आजच्या घडीला आपल्याजवळ. जोपर्यंत आपण इम्पेरिकल डेटा कलेक्ट करणार नाही, ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरवणार नाही, म्हणजे थोडक्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ती कॅप जरी हटवली केंद्र सरकारनं 50% वर जरी द्यायचं म्हटलं तर मग उद्या ओबीसींना आरक्षण तुम्ही देणार किती? बिलकुल. याचा एक सोप्या शब्दातला अर्थ आपण या चर्चेच्या निमित्तानं जनतेपर्यंत पोहोचवू आणि त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल. तुम्हाला जर माहीत नसेल, तुम्हाला म्हणजे कुठल्याही सरकारला जोपर्यंत एखाद्या समाजाची प्रत्यक्ष जनगणना झालेली संख्या माहीत नसेल तोवर त्या समाजाला कुठलंही सरकार मग ते 50% आतलं असो बाहेरचं असो आरक्षण देऊ शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आधी सरकारांनी स्वीकारायला हवी. मला सिद्धार्थ शिरोळे आपण सांगा, ही वस्तुस्थिती स्वीकारायच्या ऐवजी 50% मर्यादेचं तुंतुणं का वाजतं? नाही, कारण मुळात जे आता ते स्वतःच म्हणले ना न्यायालयाच्या चक्रव्यूहात आपल्याला पडायचं नाही, आपल्याला एक साधा एक्सरसाइज करायचं की इम्पेरिकल डेटा आपल्याला जमा करायचा, त्याच्यात एक शब्द बोलत नाही, एक शब्द. अहो काय प्रॉब्लेम आहे इम्पेरिकल डेटा गोळा करण्यामध्ये? अगदी. आणि सिद्धार्थ शिरोळे आपणच थोड्या वेळापूर्वी म्हणाला होता की किती दिवसात करणार. आता जर मविया सरकारला वटहुकूम आणावासा वाटतो याचा अर्थ त्यांना इम्पेरिकल डेटा करण्यासाठी जास्त कालावधी हवा आहे, पण तो किती दिवसांचा हवा याचंही उत्तर येत नाही. ही उत्तरं का मिळत नाहीयेत ओबीसी समाजाला? अहो पण एक शब्द मी सांगा, इम्पेरिकल डेटा करा लागेल, काहीच बोलत नाही नुसतं केंद्र सरकार तुटून लावले, काहीतरी सांगा जी. प्रसाद जी एकच मिनिट, तुम्ही सुद्धा थोडं कन्फ्युज झालेलं दिसतं मला. हे बघा, दोन विषय आहेत. 50% आत द्यायचं असेल तर इम्पेरिकल डाटाची आवश्यकता आहे, बरोबर. पण एखाद्या वेळेस समजा शेड्यूल ट्राईबची टोटल 40% असेल, बरोबर, तर तुम्हाला 10% आरक्षण देता येईल ओबीसीला. पण ओबीसीची संख्या जर एक मिनिट जर ओबीसी संख्या 20% असेल, म्हणजे एससी एसटी 20% आणि ओबीसी 20% 7%, तर त्यावेळेस ते कॅप हटवायला पाहिजे, त्यासाठी घटना दुरुस्ती करायला पाहिजे. हरिभाऊ, दोन गोष्टी आहेत. हरिभाऊ बरोबर आहे, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. आत्ताच्या घडीला 10% ओबीसी आरक्षण देण्याच्या साठीची परिस्थिती आणि ओबीसींची संख्या जास्त आहे त्यानंतरची परिस्थिती, या दोन परिस्थिती डोळ्यासमोर ठेवा. पण त्यासाठी मुळात ओबीसींची संख्या किती हे तर मोजावं लागेल की नाही? अगदी बरोबर. हा, मग मी तेच म्हणतो ना, मी तोच तर प्रश्न विचारला विद्यार्थ्यांना, मी तो प्रश्न विचारला. सिद्धार्थ शिरोळे मगापासून तोच प्रश्न चर्चेमध्ये विचारत आहेत की तुम्ही एम्पिरिकल डेटा किती दिवसात गोळा करणार, त्याचं उत्तर नाही मिळत आहे, म्हणून प्रश्न वारंवार तेच फिरत राहतात. विद्यार्थी, एक परत प्रश्न, तुम्हाला वटहुकूम काढायचा आहे, तुम्ही वटहुकूम काढणार आहात, वटहुकुमाचं पुढं काय होईल आत्ता सांगता येत नाही. किमान आज ओबीसी समाजाला विद्याताई चव्हाण प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शब्द देतील का की इतक्या दिवसात 6 महिन्यांमध्ये ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा होईल, सूक्ष्मतम नोंदणी झालेली असेल? निश्चितच मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं असं वाटतंय की इम्पेरिकल डेटा जो 2010-11 आहे तो केंद्र सरकारकडे आपण वेळोवेळी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु केंद्र सरकारने आपल्याला त्याच्यावर काहीही उत्तर दिलेलं नाहीये.
म्हणजे मला आठवत की 2011 चा डेटा घेऊन काय करणार आहात तुम्ही 2021 मध्ये? ऐका ना ऐका ना, आता बोलायला विचारताय प्रश्न तर उत्तर तर देऊ द्या. आता तुम्ही परत तुम्ही केंद्र सरकारकडे चाललाय. साधा प्रश्न तुमच्याकडे जो इम्पॅरिकल डेटा आहे तो विद्यार्थ्यांचं पूर्ण होऊ द्या. हरिभाऊ आपल्याला संधी देतो. ठीक आहे, आता हरिभाऊंचं काय म्हणणं एकदा या केंद्रातून इम्पिरिकल डेटा मिळवण्याच्या बद्दल ते ऐकूया. हरिभाऊ कृपया 30 सेकंदात. हे बघा, केंद्राकडे असा कुठलाही इम्पिरिकल डाटा नाही, हे राजकीय भाषण आहे, हे बंद करा. दुसरं, हरिभाऊ एकच मिनिट, मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही ही भूमिका स्पष्टपणे मांडलीत तरी किमान. अहो, ही भूमिका घेण्याची सुद्धा कोणी हिंमत दाखवत नाहीये की केंद्राकडे अशा प्रकारचा इम्पिरिकल डेटा नाहीये. केंद्राकडे जनगणनेच्या आधारित असलेली माहिती आहे. इम्पिरिकल डेटा आणि जनगणनेतली माहिती ही वेगळी आहे, हे सुद्धा राजकीय लोकांना माहीत नसावं. हरिभाऊ, याचा कळीचा मुद्दा तुम्हाला सांगतो काय ते. याचं एक, सगळ्या आरक्षणांचं झाले मोक्षत काय, लोकसंख्या. बिलकुल, आणि जाती आधारित जनगणना करणं. ऐकता ना, इम्पिरिकल डाटा म्हणजे काय? इम्पिरिकल डाटा दुसरं तिसरं काही नाही, जनगणना करणे, ओबीसीची लोकसंख्या बघणे, संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या करणे. त्याच्यामुळे मराठाचाही आरक्षणाचा प्रश्न सुटतो, ओबीसीचाही सुटतो. हा सूक्ष्मतम म्हणजे पूर्ण. आणि इम्पिरिकल डाटाचा अर्थ असा होतो की तो त्या मतदारसंघ वाईज, हे वेगळा मतदारसंघ आहे, जिल्हा परिषद वेगळं असते, नगरपालिका वेगळं असते. त्यामुळे जनगणना तुम्ही विसरू नका. एकच लोकसंख्या करणे हाच एक जालिम औषध आहे, तुम्ही काही करू नका. अगदी अगदी अगदी, थोडक्यात थोडक्यात सोप्या शब्दात आपण एकदा हे मांडूया. आबासाहेब पाटलांकडे त्यानंतर जायचंय आपल्याला. एक सोपं उदाहरण देतो चर्चेमध्ये. बारामती लोकसभेच्या साठीची मतदारांची रचना ही बारामती विधानसभा मतदारसंघासाठी नसते, ती वेगळी ठरते. बारामती विधानसभा मतदारसंघासाठीची मतदारांची रचना ही काटेवाडी पंचायत किंवा गणासाठी नसते, वेगळी असते. हा जो फरक आहे, हाच फरक इम्पिरिकल डेटातून समोर येणार आहे. त्या माध्यमातून आरक्षण लागू करणं सोपं पडणार आहे. आबासाहेब पाटील, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न. आबासाहेब, या सगळ्या रचना वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी तांत्रिक अडचणीत अडकताना दिसत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की या सरकारला आरक्षण द्यायची आहेत? प्रसादजी, या सरकारनं सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्या माध्यमातून जशी दिशाभूल झाली, तीच दिशाभूल आता ओबीसी समाजाची होत आहे. या राज्यातलं शासन आहे, मुख्य सचिव आहेत, किंवा आता हे मुख्य महाधिवक्ता आहेत, त्यांनी जो सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्र दिलं, त्या शपथपत्रामध्ये ओबीसीची जनगणना झालेली नाही आणि ओबीसीची संख्याच नाही या पद्धतीचे शपथपत्र असल्यामुळं ओबीसीचं आरक्षण रद्द झालं. मग मला एक प्रश्न आपल्या माध्यमातून जनतेला, जे हरिभाऊ राठोड असतील, विद्याताई असतील किंवा विकास गवळे असतील, यांना विचारायचं आहे की ह्या पद्धतीचा जर सरकारकडे डाटा नसेल, शासनाकडे डाटाच नाही ओबीसीचा, मग ओबीसीचं 32% आरक्षण कोणत्या आधारावर दिलं गेलं, ह्याचा सुद्धा स्पष्टता या राज्यामध्ये झाली पाहिजे. फार बरं झालं आबासाहेब पाटील आपण हा प्रश्न उपस्थित केलात. यावर विद्यार्थ्यांचं एक उत्तर घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी, आबासाहेबांनी थेट मुद्दा उपस्थित केला. आज जर ओबीसीचं आरक्षण राजकीय दृष्ट्या टिकवण्याच्यासाठी ओबीसीची जनगणना माहीत नाही असं राज्य सरकार सांगतं, तर मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करत असताना ओबीसींना कुठल्या आधारावर आरक्षण दिली गेली? काय मला तुम्हाला सांगायचंय, जेव्हा मंडल आयोग नेमला होता ते त्याचे 1960-65 नंतर, तेव्हा सगळी जनगणना त्या लोकांनी गावागावामध्ये जाऊन केलेली होती. त्याच्यानंतर आज इतके 40-50 वर्ष उलटल्यानंतर आता 2011 जनगणना आहे, त्याप्रमाणे काही पर्सेंटेज वाढवून आपण आरक्षण देऊ शकतो तातडीने. परंतु ती जर तातडी नसेल, इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारला द्यायचा नसेल, तर नव्याने इम्पिरिकल डाटा जर गोळा करायचा असेल, हरिभाऊ जे सांगतायत, जनगणना जर करायची असेल संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन, तर त्याला काही वेळ लागेल.
आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ते सगळं काम अवघड आहे आणि तरी सुद्धा ते करणं आवश्यक आहे आणि महाआघाडी सरकार निश्चितच करेल. परंतु हरिभाऊ राठोड सुद्धा काँग्रेसचे प्रतिनिधी आहे, ते आणि मी एकाच वेळी सभागृहामध्ये होतो आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे आरक्षणाची बाजू मांडतायत, तर त्यांनी सुद्धा यावं आणि महाआघाडी सरकारला काँग्रेसच्या नेत्यांना आणि महाआघाडीच्या नेत्यांना इम्पिरिकल डेटा जनगणना करणं किती आवश्यक आहे ते जर म्हणतायत की महाआघाडी सरकारला जे अगदी विद्याताई एका गोष्टीची आठवण करून देतो या चर्चेत हरिभाऊ काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून नाही. दुसरी गोष्ट, हरिभाऊंनी आतापर्यंत अनेकदा विद्यमान सरकारला सांगून पाहिलं, मात्र दुर्दैवानं हरिभाऊंचं ऐकण्याच्या साठी या सरकारकडे वेळ आहे का असा प्रश्न उपस्थित होईल. सिद्धार्थ शिरोळे, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की या विद्यमान स्थितीमध्ये नक्की ही गोंधळाची स्थिती विविध घटकांसाठी, मग ते ओबीसी असतील, मराठा असतील, धनगर असतील, अशा सगळ्यांसाठी कायम ठेवण्यात सरकारला काय फायदा आहे? नाही, मला असं वाटतं की हे सगळं ओव्हरऑलच आपण अप्रोच पाहिला महाविकास आघाडी सरकारचा, कुठल्याच बाबतीत असा गंभीर असा अप्रोच घेतलेला नाही. 2 वर्ष कुठल्याच विषयात घेतलेलं नाही. काही झालं की कोरोनाचं समोर आणायचं, काही झालं की केंद्र सरकारवरची टीका ठेवायची, आपण इम्पेरिकल डेटा देऊ शकतो की नाही, न्यायालयाला आपण चक्रव्यूह अडकायचं नाही, अशी स्टेटमेंट करायची. तर मला असं वाटतं की कुठल्याही आरक्षणाबाबत ही सरकार महाविकास आघाडीचं ही गंभीर नाही, ओबीसीचं मराठ्यांचं, त्या प्रक्रियेमध्ये जी भावना पाहिजे, जी सिन्सिटी पाहिजे, ती कुठल्याही पद्धतीने त्यांनी करत असताना हे दिसत नाहीये. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की हे महाविकास आघाडीचं सरकारकडनं कुठलीही अपेक्षा ठेवण्यात आता कुठलाही अध्याय समजा हा समजा इम्पेरिकल. सिद्धार्थ शिरोळे, आपला विषय आणि आपल्या वक्तव्याचा रोख हा पूर्णतः राजकीय आहे, पण दुर्दैवानं त्याच अनुषंगानं थोड्या वेळापूर्वी मांडलेली भूमिका ही गैर राजकीय व्यक्ती अर्थात आबासाहेब पाटलांकडूनही तशीच होती, त्यामुळे या दोघांच्याही मुद्द्यावर विद्याताईंना बोलतं करतो. विद्याताई, आपल्या सोबत असलेले आबासाहेब पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे एकत्रितरित्या काय भूमिका मांडतायत? तर समाजांना आरक्षणाच्या संदर्भातली आश्वासकता सुद्धा विद्यमान सरकारमध्ये वाटत नाही. नाही, आता ते विरोधी पक्षात आहेत, आपले जे शिरोळे बोलतात ते भाजपचे आहेत, ते कसं विरोधाचीच भूमिका कायम घेणार आहे? त्यामुळे राजकीय भूमिका मांडताना महाआघाडीच्या बाजूची जशी मी भूमिका मांडते तशी ते विरोधकांची भूमिका मांडतायत. ते आमच्याशी कधीच सहमत होणार नाही. ते असं काम करतायत की ते कायम धनगर असतील किंवा ओबीसी असतील किंवा मराठे असतील यांना आपसात लढवण्याचं काम करतायत. पण मला तुम्हाला नम्रपणे सांगावं असं वाटतं की भाजपचा जर अजेंडा आतापर्यंतचा बघितला तर त्यांना आरक्षण हे मान्य नाही. ठीक आहे, तुमचा आरोप आहे भारतीय जनता पार्टीला आरक्षण मान्य नाही. मग मला हरिभाऊ चर्चेसाठी परत एकदा आपल्या विषयाकडे येतो. शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. काही तांत्रिक कारणांमुळे आपल्या सोबतचे काही दोघं जण, विकास गवळी आणि सिद्धार्थ शिरोळे, हे अचानक लेफ्ट झालेत. ते जोडले जातीलच, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. हरिभाऊ, जाता जाता मुद्दा असा, सत्ताधाऱ्यांना म्हणायचंय की विरोधकांना आरक्षण टिकू द्यायचं नाही, हे आरोप शब्दाला शब्द करत राहण्यापेक्षा प्रत्यक्षात वटहुकुमाच्या आडून केलं जाणारं राजकारण थांबणं गरजेचं आहे का ओबीसी समाजासोबतचं? हरिभाऊ, मी याला राजकीय उत्तर देणार नाही. आपल्याला पुनश्च विनंती करतो आपल्या माध्यमातून, जे आयोग नेमलाय आपण आता, त्या आयोगाला जे काम दिलेलं आहे ते आपण 2 महिन्यात करू शकतो. मी आणखी एक अल्टरनेटिव्ह शोधला आहे की आपण पूर्ण लोकसंख्या करायची गरज नाही. पूर्ण जे वोटर्स आहेत आपल्याकडे, मतदान वोटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये किती वोटर्स आहेत आणि त्या वोटर लिस्टवरून त्याची ते जे ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, ओपन आहे, ईडब्ल्यूएस आहे, ती काढून घेता येईल. हे काम 2 महिन्यात होऊ शकते. आज तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा महाराष्ट्रात किती वोटर्स आहेत एका क्लिक मध्ये समजता. आपण या चर्चेच्या निमित्तानं चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एक अत्यंत सकारात्मक स्वरूपाचा उपाय सुद्धा सुचवलेला आहे. अर्थात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असण्याची गरज आहे. वेळ मर्यादेपोटी आपल्याला या चर्चेमध्ये इथेच थांबावं लागतंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.